पाहुयात राज्यासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस वीकेंड आणि नववर्षाचं स्वागत हा दुहेरी संगम साधत शेगाव संत नगरीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। राज्यभरातून भाविक शेगाव नगरीत दाखल झालेत। नववर्षाच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पंढरपुरात दाखल झालेत। आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। गणपतीपुळे इथं दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून इथले समुद्र किनारे सुद्धा पर्यटकांनी गजबजल्याचं पाहायला मिळतंय। नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे। पहाटेपासूनच मंदिर परिसरात साई भक्तांनी गर्दी केली आहे। दरम्यान रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। नवीन वर्षाचं स्वागत साई दरबारी करता यावं यासाठी मोठ्या संख्येनं साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झाले। दर्शन रांगांसह शिर्डीतील रस्ते गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळतंय। वाहनांच्या लांबच लांब रांगा शिर्डीतील रस्त्यांवरती लागल्याचं दिसून येतंय। शिंदे पक्षाचे नेते भरत गोगावले यांनी शिर्डीमध्ये सहकुटुंब साईंचं दर्शन घेतलं। सरकारकडून जनतेची चांगली कामं होऊ दे अशी प्रार्थना केल्याचं यावेळी भरत गोगावले यांनी म्हटलंय। दापोलीतील प्रतिगोवा म्हणून ओळखला जाणारा लाडघर समुद्र किनारा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय। स्वच्छ किनारे आणि पारंपरिक पद्धतीचं घरगुती जेवण पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे। न्यू इयर सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतायत। लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, खंडाळा राजमाचीसह सगळेच पॉइंट पर्यटकांनी खुलल्याचं पाहायला मिळतंय। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी निघालेले पर्यटक वाहतूक कोंडीत अडकलेत। खालापूर टोलनाक्यावरती वाहतूक कोंडी झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सिंधुदुर्गच्या मालवण समुद्र किनाऱ्यावरती 31st निमित्त पर्यटकांनी गर्दी केली। कोरोना काळानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील समुद्र किनारे इतके गजबजलेले दिसत आहेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले। जवळपास 5 ते 6 लाख देश विदेशातील पर्यटक सिंधुदुर्गामध्ये दाखल झालेत। त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। निसर्गाचं कोंदण लाभलेल्या अहमदनगरमधील भंडारदरा धरण परिसरामध्ये नववर्षाचं स्वागत आणि वीकेंड साजरा करण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। कळसुबाई अभयारण्य परिसरातील निसर्गामध्ये राहण्यासाठी अनेक पर्यटक दाखल झालेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आदिवासी तरुणांनी धरणाच्या बाजूला अनेक ठिकाणी टेंट सिटी उभारल्या आहेत। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं आंदरमावळ आणि पवना धरण परिसराकडे वळू लागली आहेत। टेंट कॅम्पिंग व्यावसायिकांनी आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं संपूर्ण परिसर उजळून निघालाय। दरम्यान दक्ष काटकर यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये इथली दृश्य चित्रित केली आहेत। नववर्षानिमित्त अनेक जण गड किल्ल्यांवरती जाऊन गैरवर्तन करतात, अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे। यासंदर्भात शिवप्रेमींनी पोलिसांना निवेदन दिलंय। नववर्षाच्या स्वागतासाठी काउंटडाऊन सुरू झालाय। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांनी गर्दी केली आहे। गोव्यातील मुख्य बाजारपेठा, हॉटेल्स, रेस्टॉरंट हे गर्दीनं गजबजल्याचं पाहायला मिळतंय। निर्बंध मुक्तीनं तर प्रथमच गोव्यात पर्यटकांनी गर्दी केल्यानं व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केलाय। पुणे शहरात स्वराज्य संघटनेच्या वतीनं 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती दारू नको, दूध प्या, आपण आपलं आरोग्य जपूया हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमाअंतर्गत जवळपास 200 लिटर मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं। येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना सुद्धा दूध वाटप करण्यात आलंय। दारूऐवजी दूध पिऊन नववर्षाचं सेलिब्रेशन करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। शिवसंग्रामकडून बीडमध्ये आयोजित केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। बीडमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली आहे। शिवसंग्रामकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून फडणवीस बावनकुळेंसह बडे नेते सहभागी झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावरती असून व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थिती लावली आहे। मात्र या कार्यक्रमाला पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या अनुपस्थित असल्याचं दिसून आलं। त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात।
जळगावमध्ये 31 पार्श्वभूमीवरती सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे। 1248 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय। त्याचसोबत संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्हीच्या आधारे नजर असणार आहे, तर दुसरीकडे 51 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आलेत। पैठणच्या जगदंबा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। मानवी साखळी करत वेलकम 2023 ही प्रतिकृती त्यांनी साकारली आहे। मुंबईत वरळी परिसरातील गोपचर इमारतीमधील रहिवासी अनोख्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत करतात। यंदा या ठिकाणी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या पुतळ्याचं दहन करत नववर्षाचं स्वागत करण्यात येणार आहे। गेल्या 30 वर्षांपासून वाईट प्रवृत्तींचं दहन करून नववर्षाचं स्वागत करण्याची गोपचर इमारतीमधील रहिवाशांची ही परंपरा अजूनही कायम आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजली आहेत। अशातच सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं रायगड पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय। तर दुसरीकडे पेजारी चेकपोस्ट नाका, माणगाव चेकपोस्ट, रेवदंडा चेकपोस्ट, शिवर्धन, दिघे चेकपोस्टवरती पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेत। वाशिमच्या किन्हीराजामध्ये वीज पुरवठा खंडित असताना 2 तासात 18 महिलांवरती शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बॅटरीच्या उजेडात 18 महिलांवरती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय। नंदुरबारमध्ये आरोग्य यंत्रणा सलाईनवरती आहे। अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्वस्था झाली आहे। औषधांचा तुटवडा असल्यानं गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत। अमरावतीमधील धारणी तालुक्याच्या मध्य प्रदेशात समावेश करावा अशी मागणी करणारं पत्र स्थानिकांनी राष्ट्रपतींना लिहिलंय। विकास कामं, रस्त्यांची दुरवस्था, कुपोषणाचा प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाहीये असा आरोप स्थानिकांनी केला। जालन्यातील मुख्य बसस्थानकाचं बांधकाम रखडल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये। लॉकडाऊनपूर्वीच बसस्थानकाच्या कामाची निविदा काढून एका कंत्राटदाराला काम दिलं होतं, मात्र अजूनही हे काम अपूर्ण असल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। बारामतीमधल्या पाहुणेवाडी इथल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात होऊन 24 विद्यार्थी जखमी झालेत। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे। पुणे जिल्ह्यासह सोलापूर अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्वाच्या ठरलेल्या उजनी धरणाच्या पाण्यानं आपला रंग बदललाय। पाण्याला उग्रवास येत असून हिरव्या रंगाचं शेवाळ आणि केमिकल मिश्रित पाण्यानं शेती पिकाची उत्पादकता घटली आहे। मनुष्यासह पशुधन धोक्यात आलंय। जळगावमध्ये तुरीच्या पिकावरती बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव झालाय। तुरीचं पीक सुकल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यासंदर्भात पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। मिरजेतील कृष्णा घाटावरील हिंदू स्मशानभूमीत लाकडं पुरवणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। ओल्या लाकडांमुळे अंत्यसंस्कारावेळी अनेक पार्थिवांची हेळसांड होत असल्याचा आरोप एमएमच्या महेश कांबळेंनी केला। मिरज कृष्णा घाटावरील हिंदू स्मशानभूमीत ठेकेदारांकडून सतत ओली लाकडं पुरवण्यात येत होती। लाकडं पेटत नसल्यामुळे अनेक मृतदेहांची हेळसांड होताना दिसते। अंबरनाथमधल्या सिस्टर निवेदिता शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे। शाळेचे बेकायदेशीररित्या स्थलांतर केल्यानं शिक्षण विभागानं ही कारवाई केली आहे। शिक्षण विभागानं गटशिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवलं। अमरनाथला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातून पाण्याची गळती होत असल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे, त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जलकुंभाची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत। महावितरण कंपनीची बीडच्या माचलगाव नगर परिषदेकडे 5 कोटींची थकबाकी असल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय। पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यामुळे स्थानिक संताप व्यक्त करत आहेत। अकोल्यात पाणीपट्टी थकल्यामुळे पाटबंधारे विभागाची डोकेदुखी वाढली आहे, त्यामुळे यावर्षी विविध पाणीपुरवठा योजनांमधील 20 कोटींची पाणीपट्टी वसूल करण्याचं आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे। सिल्लोडला होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवला परवानगी देण्यात आली आहे। पदवीधर शिक्षक निवडणूक या पार्श्वभूमीवरती सिल्लोड महोत्सवाला परवानगी मिळते की नाही अशी शंका निर्माण झाली होती, मात्र उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ होणार आहे। अकोल्यात मंगळूरपीर रोडच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याचं रुंदीकरण करावं, मासळी बाजाराला पर्यायी जागा द्यावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या।
सांगलीत ख्रिस्ती समाजाकडून गोपीचंद पडळकरांविरोधात मोर्चा काढणार आहे। ख्रिस्ती समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत 7 जानेवारीला मुकमोर्चा काढण्यात येणार आहे। अजित पवार यांनी केलेल्या संभाजीराजे धर्मवीर नव्हते या विधानाचा निषेध पतित पावन संघटनेच्या वतीने करण्यात आला। छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते आणि त्यांचे पुरावे देखील आहेत असं म्हणत पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी पुतळ्यासमोर निदर्शन केले। अजित पवारांनी किंवा त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होतेच, पण ते धर्मवीरही असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांवरती टीकास्त्र सोडले। छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक म्हणायला हवं असं अजित पवारांनी म्हटलं होतं। दरम्यान पवारांचं हे बोलणं चुकीचं असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवतीर्थावरती जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। या दोघांमध्ये महत्वाच्या विषयांवरती चर्चा झाल्याचं बोलले जात आहे। आमदार संजय शिरसाट यांच्या मुलानं केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे। वाढदिवसाच्या पार्टीचं बिल मागितलं म्हणून सिद्धांत शिरसाट यांनी धमकी दिली आहे। सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात ठेवलं जात असल्याची टीका पवारांनी केली आहे। न्यायव्यवस्थेनंच त्या कारवाई मागील कारणात काहीच तथ्य नसल्याचं सांगितलं सुद्धा आहे। दरम्यान सत्तेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधींना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि ते थांबले पाहिजेत आणि देशमुखांबाबत कोर्टानं दिलेल्या निर्णयातून काहीतरी शिकावं असा टोला सुद्धा त्यांनी लगावला। सांगलीच्या मिरजमध्ये मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून 21 लाखांचा अपहार झाल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी स्टेट बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली। औरंगाबादच्या येसगाव इथल्या देवटे शिवारातील घरात सशस्त्र दरोडा घातलाय। दरोडेखोरांनी 65 वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून दागिने लंपास केले। या प्रकरणी वाळूज पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत। गोंदियात बाईक चोर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कारवाईमध्ये आतापर्यंत 24 बाईक हस्तगत करण्यात आल्या। मालेगावात गुंडांचा हैदोस सुरूच आहे। माळदे भागात एका गुंडानं हातात पिस्तूल घेत दहशत माजवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत या गुंडाला ताब्यात घेतलं असून गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूसं जप्त करण्यात आले। धुळ्याच्या शिरपूरमध्ये बाईक चोरी करणाऱ्यांना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिरपूर पोलिसांनी या कारवाईत 14 बाईक जप्त केल्यात। हे दोघेही मध्य प्रदेशच्या खरगोन इथले आहेत। औरंगाबादच्या शिरूरमधल्या चोरट्यांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पीटर मशीन चोरीचा तपास करताना पोलिसांनी 10 चोरीच्या बाईक, 6 विद्युत पंप आणि 3 पीटर मशीन आढळले। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। धुळ्यात अवैध एलपीजी गॅस पंपावरती पोलिसांनी कारवाई केली आहे। कारवाई दोघांना अटक करण्यात आली असून 20 सिलेंडर रिक्षासह इतर साहित्य जप्त करण्यात आलं। जुन्नरमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान एका बैलानं मालकाच्या पोटात लात मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। बैलाला राग आल्यानं अनावर झाल्यानं त्यानं आपल्या मालकाला लात मारली। या घटनेमध्ये मालक पुढच्यात बचावलाय। भंडाऱ्यातील चिखलाबुडी खेडेपार परिसरात एका बिबट्यानं गोठ्यातल्या शेळ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 2 शेळ्या ठार झाल्या असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। गोंदियात नवेगाव मधील भीव खिकडी इथल्या एका शेतात बिबट्यानं 2 पिल्लांना जन्म दिलाय। याबाबत माहिती मिळताच वनविभागाकडून मादी बिबट्या बछड्यांवरती नजर ठेवण्यात येते। आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक गेंडा हा पर्यटकांच्या वाहनाच्या मागे धावताना दिसतोय। या गेंड्यानं वाहनाला धडक दिली। या घटनेत सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही। नांदेड जिल्हा परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या माळेगाव यात्रा लावणी महोत्सवामध्ये लावणी नृत्यांगणा वैशाली वाफळेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांनी लावणी सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। बिहारमधील बनावट दारू प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे। दिल्ली गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून राम बाबू असं या मुख्य आरोपीचं नाव आहे।
मध्य प्रदेश उज्जैन इथल्या सरकारी रुग्णालयाच्या छतावरती दारू पार्टी सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। रुग्णालयाचे कर्मचारी असल्याचं भासवत काही लोक छतावरती जाऊन पार्टी करतात। हे लोक नेमके कोण याचा शोध सुरू आहे। उत्तर प्रदेश मुजफ्फरनगर मधल्या दुकानांवरती एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली। या छापेमारीमध्ये बनावट आणि प्रतिबंधित औषधांचा 12 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। मध्य प्रदेशातील शिवनीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपीला नागपुरातून अटक करण्यात आली आहे। या आरोपीने जिवंत लोकांना मृत घोषित करून 11 कोटींचा गंडा घातलाय। या प्रकरणी आरोपीची चौकशी सुरू असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। गुजरातच्या नवसारीमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झालाय। हृदयविकाराच्या झटक्याने बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बसने कारला धडक दिली। या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी आहेत। हरियाणातील बाद खालसा इथल्या गुरुद्वार परिसरामध्ये काही लोकांनी तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झालेत। या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये काही लोक खुलेआम तलवार घेऊन वावरताना दिसत आहेत। जम्मू काश्मीरच्या पूंछ परिसरात पाकिस्तानच्या हल्ल्याचा डाव भारतीय सुरक्षा दलानं उधळून लावलाय। पूंछ परिसरात मोठा शस्त्रसाठा जप्त केला असून यामध्ये आरडीएक्स चिनी बनावटीची पिस्तुलं आणि दारूगोळ्याचा साठा जप्त करण्यात आलाय। जम्मूच्या रामबानमधील नॅशनल हायवेवरती भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। या भूस्खलनाचा नवा व्हिडिओ सध्या समोर आलाय। उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे सर्वत्र बर्फाची सफेद चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय। या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद लुटताय। चीनमध्ये 24 तासात कोरोनामुळे 9000 जणांचा मृत्यू झालाय। कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट बनत चालली असून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्याचं भयावह चित्र समोर आलंय। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवरती हल्ला करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय। बलुचिस्तानवरती कब्जा करण्यासाठी पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहेत। याला बलुचिस्तानच्या सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुर्कस्तानमधील एका हॉटेलमध्ये भीषण स्फोट झाल्यानं गोंधळ उडाला। या स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलंय। चीनसोबत तणाव सुरू असताना अमेरिकेनं तायवानला आधुनिक शस्त्र देण्याला मंजुरी दिली आहे। अमेरिका तायवानला व्हॉल्केनो अँटी टँक सिस्टीम देणार आहे। श्रीलंकामध्ये पुन्हा आर्थिक मंदीविरोधात नागरिक आक्रमक झालेत। राष्ट्रपती भवनाबाहेर पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आलंय। अमेरिकेत आलेल्या हिमवादळामुळे अनेक जण बेपत्ता झालेत। हिमवादळात बेपत्ता लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। त्यांनी टीका केलेली आहे। आम्ही वर्षा बंगल्यावर गेलो तेव्हा पाठीभर लिंब सापडलं। एकनाथ शिंदेंनी म्हटलंय प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूंची भाषा करू लागल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला। आठवडाभर अधिवेशन वाढवण्याची मागणी जी आहे ती सत्ताधाऱ्यांनी मान्य केली नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। अधिवेशनात मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेत, मात्र सत्ताधाऱ्यांनी नीट उत्तरं दिली नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं। आठवडा प्रस्तावाची भाषणं कधीही राजकीय असू नयेत। 6 महिन्यांपूर्वी काय झालं हे सर्वांना माहिती आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी टीका केली। अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष भाजप कार्यालय चालवल्यासारखं वागत असल्याची टीका पटोलेंनी केली। हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आल्याची टीका पटोलेंनी केली। 2024 निवडणुकीसाठी भाजपचं 144 मिशन चंद्रपूर इथून सुरू झालं असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मिशन 144 लोकसभा यात्रेला सुरुवात केली। दरम्यान निवडणुकीत सर्वांनी आपलं नशीब अजमावं आणि हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। यावेळी एकनाथ शिंदे यांनी जसं मागच्या दाराने सरकार स्थापन केलं तसं होणार नसून सरळ जनतेसमोर जावं लागणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मातोश्री हिराबेन मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली।
ब्रेक नंतर आपलं स्वागत, पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात। अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सरत्या वर्षाला गुड बाय म्हणत एक व्हिडिओ शेअर केलाय। इट्स बीन अ रोलर कोस्टर असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय। अनुष्का आणि विराट हे दोघे सध्या दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत। अनुष्कानं दुबईमधला एक व्हिडिओ शेअर केलाय। तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात सचिननं 2022 वर्षातल्या आठवणींना उजाळा देत येणाऱ्या वर्षाचं स्वागत केलंय। अभिनेता शाहिद कपूरनं सोशल मीडियावरती चाहत्यांसोबत एक रील व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात 2022 मधल्या आठवणींना त्यानं उजाळा दिलाय। शाहिदचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राजस्थानमध्ये गेले आले आहेत। विकीनं राजस्थानमधील काही खास फोटो शेअर केले आहेत। विकी कतरिनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। बॉलिवूड अभिनेत्रा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येते आहे। त्यांच्या लग्नाला मोजक्याच नातेवाईकांना आमंत्रण दिल्याचं समजतंय। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सिद्धार्थ कियारा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे। नागराज मंजुळेचा घर बंदूक बिराणी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून नागराज मंजुळे या चित्रपटामध्ये अभिनेता आणि निर्माता अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे। बिग बी अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्या उंचाई चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती मोठी कमाई केली। आता उंचाई हा चित्रपट OTT वरती प्रदर्शित होणार आहे। 6 जानेवारी 2023 पासून उंचाई चित्रपट OTT वरून प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे। लेजेंड्स ऑफ मोला जट हा पाकिस्तानी सिनेमा 30 डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार होता, मात्र या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे। या सिनेमावरती भारतात विरोध होत असून मनसे नेते अमेय खोपकरांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे।